खूप ग्रेट वाटलं की आपली रांगोळी बघताना नवीन नवीन आर्टिस्ट आहेत सगळे आणि काही काही जणांनी पहिल्यांदाच रांगोळ्या काढल्यात आणि त्या इतक्या सुरेख काढल्यात रांगोळीने एवढे हावभाव चेहऱ्यावर आणणे हे निव्वळ अशक्य आहे सगळ्यांना हेच विनंती करीन आणि आवाहन करीन की प्लीज या रांगोळ्या पहा आतापर्यंत मी असं म्हणत असेल की मला येते पण आता मी म्हणेन की मला नाही येत पाच वर्षांची सहा वर्षांची मुलं पण काढतात कार्टून कसं काढतात एक एक हे काढतात त्याच्यावर चार, चार असे दोन केस काढतात माझ्या <laughs> थोडस कपाळ मोठं काढतात सो मला चालतं ते मुद्दा गंमत तीच आहे की त्याला माझं माझं चित्र काढावं असं वाटलं हे प्रेम आहे हे निव्वळ प्रेम आहे रसिकांचं हॅलो नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी एका रांगोळी प्रदर्शनामध्ये आणि रांगोळी प्रदर्शनामध्ये येण्याचं कारण म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम महाराष्ट्राचे जत्राच्या कलाकारांचं भव्य रांगोळी या रांगोळी प्रदर्शनामध्ये काढण्यात आली आहे महाराष्ट्राचे जत्राचे कलाकार सध्या माझ्यासोबत आहे सो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांना ह्या रांगोळ्या कशा वाटल्या ते हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सो तुम्ही या सगळ्या रांगोळ्या पाहिल्यात एकदम मोठ्या होत्या तुमचे चेहरे त्या रांगोळ्यांवर काढलेले सो मला काय सांगाल तुम्हाला आवडल्या का त्या रांगोळ्यांनी कशा वाटल्या आवडल्या म्हणजे प्रचंड आवडल्या रांगोळ्या खूप छान वाटलं की म्हणजे असं आप आपल्याला समोर बघताना कसं आरशात बघताना कसं वाटेल तसं वाटलं की अरे खूप ग्रेट वाटलं की आपली रांगोळी बघताना मजा आली खूप सुंदर होत्या रांगोळ्या सगळ्याच आणि पेंटिंग काढल्यासारख्या वाटत होत्या किंवा त्याहून रिअल म्हणजे फोटोज वाटत होते आणि राहत नव्हतं की प्रत्येक रांगोळीचा फोटो काढून घ्यावा असं वाटत होतं इतक्या अप्रतिम रांगोळ्या होत्या नवीन नवीन आर्टिस्ट आहेत सगळे आणि काही काही जणांनी पहिल्यांदाच रांगोळ्या काढल्यात आणि त्या इतक्या सुरेख काढल्यात तर नक्की हे प्रदर्शन बघा आणि रांगोळी कलाकारांना असं प्रोत्साहन मिळतंय यासाठी अस्मिता या संस्थेचे खूप खूप धन्यवाद खरं तर म मला असं वाटतं की ह्या सगळ्या रांगोळ्या नव्हत्या आमच्या ज्या काढल्या होत्या त्या ते निव्वळ रसिकांचं प्रेम होतं मला असं वाटतं की चित्रकला ही आत्तापर्यंत खूप कठीण कला मला वाटत होती पण रांगोळी ही सुद्धा नाही आहे आमच्या कोणाच्याच कारण त्या रांगोळीने एवढे हावभाव चेहऱ्यावर आणणे हे निव्वळ अशक्य आहे आणि मला माहिती आहे मी एक तो कलाकार जरी नसलो तरी मी कलाकार आहे मी समजू शकतो आणि हे सगळे मराठी कलावंत आहेत आणि यातल्या तुमचा विश्वास बसणार नाही जवळजवळ पन्नास ते चाळीस टक्के हे पहिल्यांदीच रांगोळी काढत होते आणि हे अजिबात वाटत नव्हतं हास्य जत्रेची भली मोठी भव्य अशी रांगोळी काढलेली आहे आणि खरं तर चेतना आहे नमा आहे प्रसादोक आहे पृथ्वीक आहे अम्मी आहे अशी अनेकांची रांगोळी त्यांनी काढलेली आहे शिवाली आहे एवढी हुबेहूब रांगोळी आजपर्यंत मी बघितलेली नव्हती याच्या आधी आम्ही जुचंद्र गावात गेलेलो होतो तिथे रांगोळीसुद्धा त्यांनी अशीच काढलेली होती अतिशय म्हणजे हे सगळे गुणी मराठी कलावंत आज आपल्या आजूबाजूला असतात याचा इतका आनंद वाटला आणि हास्य जत्रा त्या लोकांच्या मना हृदयापर्यंत पोचलेली आहे मी घरापर्यंत म्हणत नाही टी व्हीपर्यंत सगळ्याच मालिका पोचतात पण आमची सोनी मराठी वाहिनी ही त्यांच्या हृदयापर्यंत पोचलेली आहे याचंच हे द्योतक आहे असं मला वाटतं तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो अनेकांना पहिलं प्रारदोषिक मिळालं आहे दुसरं तिसरं मिळालेलं आहे पण मला असं वाटत नाही आमच्या दृष्टीने सगळ्यांना पहिलं प्रदोषिक मिळालेलं आहे आणि फक्त हास्य जत्रा नाही आहे आमच्या सोनी मराठी वाहिनीवरच्या इतरसुद्धा अनेक मालिका आहेत त्यांच्यासुद्धा रांगोळ्या त्यांनी काढलेल्या आहेत तर सगळ्यात आधी सोनी मराठीचे आभार आणि की आम्हाला आमच्या रसिकांपर्यंत जाण्यासाठी जो पूल बांधला त्यांनी त्या पुलामुळे आम्ही आज रसिकांपर्यंत पोचलो आणि खूप भरून आलं असं खरं तर असं आम्ही खूप म्हणतात ना तिकडे आम्हाला असा वेळ नसतो आम्ही डायरेक्ट रसिकांशी असं कनेक्ट होत नाही पण आज हा जो काही घाट घातला सोनी मराठीने त्यामुळे आज आम्ही बघितलं की आमच्यावर किती जणं प्रेम करतात त्यामुळे जे आम्ही काम करतोय ते जास्तीत जास्त गांभीर्याने करू याही पुढे हे आम्ही आज ठरवलेलं आहे धन्यवाद फार <laughs> आता सगळ्यांनी सगळं सांगितलेलंच आहे की किती कि उत्तम रांगोळ्या होत्या पण मला असं वाटतं की आपल्याला ना टेक्नॉलॉजीमुळे फार सवय झालेली की आपण फोन आतात घेतो आणि एक एक पिक्चर स्वाईप करत राहतो पण इथे अस्मिता स्कूलने एक कमाल गोष्ट केलेली आहे की इथे आपण यायचं तिथं उभं राहायचं आणि आपल्या मेंदूत ती, में ती रांगोळी क्लिक करायची आणि आपण स्वाईप होत राहायचं प्रत्येक रांगोळीगणिक ती जॉग्रफी जी त्यांनी सेट केली नाही एक 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 पोर्ट्रेट एक एक पिक्चर एक एक रांगोळी आपण बघत राहायची ही ॲक्च्युली ही लाईव्हली फिलिंग दिल्याबद्दल सोनी मराठीचे आणि अस्मिता स्कूलचे फार फार आभार अस्मिता संस्थेचे आभार आणि तुमचेसुद्धा आभार की तुमच्यामुळे आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो सगळ्यांना हेच विनंती करीन आणि आवाहन करीन की प्लीज या रांगोळ्या पहा कारण घरात बसून कमेंट करणारी लाईक करणं फार सोपं आहे पण ते अनुभवणं फार वेगळं आहे त्यामुळे प्लीज या इथे आणि या रांगोळ्या पहा थँक्यू रविवारपर्यंत रांगोळी म्हटलं की खास करून बायकांचा खूप आवडीचा विषय आत्ताच दिवाळी होऊन गेली दिवाळीत रांगोळी काढणं हा भाड़ा, हा भाड़ा, हो मग मला आत्तापर्यंत मी असं म्हणत असेन की मला येते पण आता मी म्हणेन की मला नाही येत कारण की म्हणजे फ्री हँड तर नाहीच मला जमत ते ठिपक्यांचं कागद असतो आणि त्याच्या ठिपके काढून ते, ते फक्त जोडायचं एखाद्या रांगोळीत गोल असं असेल ना ती पण मी अवॉइड करते फक्त चौकून चौकून त्याची रांगोळी काढते पण आज इकडे म्हणजे इतकं डिटेलिंग केलं होतं की केसांचं पण असं एक एक ओ एक, एक बाप रेक सुरकुती म्हणजे फक्त आमच्याच नाही बाकीच्या पण ज्या रांगोळ्या होत्या ना त्या त्याच्यात पण डिटेलिंग जे होतं ते कमाल होतं सगळ्यांचे खूप मनापासून आभार समीर चौगले पण लिहिता येणार नाही हो एका इथे लिहिलं होतं खाली मी विचारलं की हे रांगोळीने लिहिले का असं वाटत होतं की ते स्टिकर चिकटवलंय कमाल रांगोळ्या म्हणजे सगळ्यांचे आभार तुमचे आभार सोनी मराठी आणि अस्मिता संस्थेचे खूप खूप आभार तुम्ही हे रांगोळी कलाकार जे आहेत <laughs> <laughs> ते त्यांना भेटलात का तुम्ही म्हणजे आता सो तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं तुम्हाला हे सांगाल कारण की ऑफकोर्स तुम्ही म्हणाला जसं स्टेजवर की तुम्ही जसे तुम्हाला फॅन स्केचेस येतात किंवा जे काय फॅन मुवमेंट येतात तर तुम्हाला रांगोळी काढता नाही आहेत किंवा चित्रही काढता येत ना जेव्हा तुम्ही हे बघितलं तर त्यांच्याशी तुमचं बोलणं काय झालं हे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल नाही नाही पण ते त्यांच्याशी आम्ही एक उत्कृष्ट कलाकार म्हणूनच आम्ही त्यांचे फॅन म्हणून आम्ही त्यांना भेटलो ते काही क्षण आमचे फॅन असतीलही ते खूप आम्हाला त्यांना भेटायचं होतं आम्हाला पण रांगोळी बघितल्यानंतर एक कलाकार म्हणून जो आदर आपल्या मनात येतो त्या सगळ्यांबद्दल झाला काही काही मुलं तर अक्षरशः माझ्या निम्म्या वयाची येतो म्हणजे लिटरली ते सांगू का एकवीस बावीस अठरा सोळा वर्षाची मुलं आहेत आणि त्यांच्या हातून अशी अद्वितीय कलाकृती होऊ शकते यावरच खरं तर विश्वास बसत नाही त्यामुळे कलाकार म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनात प्रचंड आदर वाटला त्यांच्याबद्दल खरंच सांगतो आता तुमच्या हास्य जत्राच्या टीमला मुळात सगळीकडूनच खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम मिळतं जसं की व्हिडिओज असतील मीम्स असतील सगळ्या पद्धतीने प्रेम मिळतं सो हे काहीतरी अनोखं प्रेम होतं जे तुम्हाला मिळालंय सो आता आम्ही फॅन्स फॉर्म बघितले खूप आवाज खूप लोकं होती सो वेगवेगळ्या वेग पद्धतीने मिळाला तर तुम्हाला आता काय वाटतंय त्याबद्दल जे तुम्ही <laughs> नाही काय वाटतं म्हणजे मगाशी सांगलं की खूप आनंद वाटतो आम्हाला सर्वांना कारण आम्ही लिटरली आमच्या कुटुंबाबरोबर नसतो त्याहीपेक्षा जास्त वेळ ह्या कुटुंबाबरोबर एकत्र असतो तर आम्ही सगळेजणं मिळून अत्यंत प्रामाणिकपणे निखळ करमणूक करण्याचा प्रयत्न करतो तो जो आपला मराठी वारसा आहे अनेक दिग्गज विनोदी अभिनेत्यांचा तो कुठं ना कुठेतरी आम्ही प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करतो त्यात किती सफल होतो असफल होतो आम्हाला खरंच माहीत नाही काही आमची परफॉर्मन्सेस काही काही परफॉर्मन्सेस वरखाली होतात मान्य आहे पण मला वाटतं त्याच्यामागचे प्रयत्न नेहमीच प्रामाणिक असतात आणि तेच माझ्यामध्ये कुठेतरी प्रेक्षकांना भिडतात आणि त्यांच्या रिअल लाईफमधला एक्सपिरियन्स आम्ही त्यांना देतो हे सगळे विषय आम्ही जे काढतो <coughs> मी पुन्हा एकदा सगळ्या लेखकांचेसुद्धा आभार मानेन की त्यांचे आभार खरं तर मानले जात नाहीत कौतुक आमचंच होतं मी स्वतः एक लेखक असल्यामुळे सांगतो की आमची जी सात आठ जणांची टीम आहे ती खूप अखंड मेहनत करत असते अथक मेहनत करत असते आज खरं तर आम्ही एक संपूर्ण चार पाच तासाची मीटिंग करून आलो आणि त्यानंतर मी इथे आलो आहे तर आमची जी लेखक मंडळी आहेत ती नेहमी पुढे येत नाहीत है। तर हे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे तर प्रे जर प्रेक्षक त्यांच्या अनेक व्याधी समस्या अनेक हास्य जत्रेमुळे दूर होत आहेत म्हणजे आम्हाला सांगायला आनंद होतो आहे की नाही हे मी नाही सांगणार पण एखाद्या कार्यक्रमाची इतकी महती किंवा इतकं प्रेम लोकांचं आपल्यावर असू शकतं की काही लोकांच्या आत्महत्यासुद्धा रोखलेल्या आहेत हे आम्ही खरंच ठरवून काही केलेलं नाही आहे पण हा आनंद आमचा कार्यक्रम लोकांना देतो आहे आणि लोकांच्या आयुष्यात जीवनात तेवढा फरक पडतो आहे याचा खरंच आम्हाला कुठेतरी आनंद नाही म्हणणार पण समाधान मात्र नक्कीच आहे आणि हे समाधान दरवेळेला हाच विचार आमच्या सगळ्यांच्या मनात देऊन जातं की अजून आपल्याला जास्त गांभीर्याने ही गोष्ट करण्याची गरज आहे हे लाईटली आता मिळालं सगळं चला आता काही नाही प्रेक्षक आपल्या पाठीने नाही गाफील राहायचं नाही अजून जास्त मेहनत करून आपण जो बार सेट केलेला आहे त्याच्या सातत्याने वर जाण्याचा प्रयत्न करायचा असा प्रत्येक कलावंताचा प्रयत्न असतो दादाने ॲक्च्युली सगळंच कवर केलेलं आहे की प्रेक्षक कशा पद्धतीनं प्रेम करतात <coughs> पण हे हे जे तू विचारलंस तेच की अनोखं प्रेम आहे वेगवेगळ्या माध्यमातून प्रेम करत राहतात मीम्स असतील व्हिडिओ मीम्स असतील रील्स असतील आता रांगोळ्या आहेत चित्र आहेत पत्र पाठवतात काही प्रेक्षक मला असं वाटतं की बऱ्याचदा प्रेक्षक आम्हाला सांगतात की तुमच्यामुळे आम्ही वाचलो तुमच्यामुळे आम्ही जगलो तुम्ही आम्हाला स्ट्रेस फ्री केलं पण मला प्रेक्षकांनाही सांगायचं आहे की थँक्स टू यू कारण तुमच्यामुळे आम्ही स्ट्रेस फ्री काम करू शकतो कारण आमची कुठलीही कलाकृती ती कधी कधी बरोबर असते ती कधीकधी खूपच उत्कृष्ट असते कधीकधी ती खूपच टुकार असते एव्हरेज असते पण तुम्ही तितकाच आत्मविश्वास तुम्ही तितकाच विश्वास, विश्वास आमच्यावर दाखवता जितका आम्ही स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत नाही त्यामुळे तुम्हाला थँक्यू कारण तुमच्यामुळे आम्ही पण जगतो तुम्हाला माहीत नाही त्यामुळे थँक्यू सो मच जे पृथ्वीक म्हणाला की मीम्स बनत आहेत किंवा वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे मेसेजेस येतात प्रेक्षक छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतात स्किटमध्ये घडलेल्या किंवा छान होत आहे आता वगैरे तू आधीपेक्षा छान करतेस वगैरे अशी अशी असं कौतुकही करतात किंवा शाब्बाकी देतात वेगवेगळे प्रेक्षक तर तेव्हा खूप असं आईवडिलांचं फिलिंग येतं की आपण त्यांच्या घरात वाढतोय आहे असं फिलिंग येतं तर हे हे अनुभवायला मिळणं ह्याच्यासाठी खरंच सोनी मराठीचे खूप खूप धन्यवाद आहेत आज मी पहिल्यांदा कोणाला तरी बक्षीस दिलं <laughs> आणि हा योग अस्मिता शाळेने आणि सोनी मराठीने घडवून आणला त्यामुळे असे अशा एक एक नवीन नवीन गोष्टी अनुभवास येत आहेत या हास्य जत्रेमुळे गंमत म्हणजे प्रियाच्या आईचं नाव अस्मिता आहे <laughs> हो सो so, uh, असे वेगवेगळे अनुभव येतात त्यामुळे खूपच कमाल वाटतंय आता तर म्हणजे सगळ्यांनीच सगळं सांगितलं जसं सा प्रिया म्हणाली की खूप बारकाईनी बघतात लोक तर स्किटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात किंवा काही काही आम्ही ॲडिशन्स घेतो त्या त्या वेळेला तर तसे पण आम्हाला मेसेजेस येतात की हे ठरलं होतं का तुमचं हे आयत्यावेळी घेतलं का एका मी दादा आणि गौरव आम्ही जे माझं भुयांवाला स्किट करतो बाबा गौऱ्या आला तर त्याच्यामध्ये बाबा गौऱ्याला मारत असताना एकदा माझ्या हातावर तो झाडू लागला होता तर त्याच्यावर पण मला मेसेज आले तुम्हाला चुकून लागलं ना इतकं बारकाईनी बघतात त्याच्यासाठी प्रेक्ष, सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप थँक्यू आ, सो जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम मिळतं सो मी आणि माझा कॅमेरामॅन येतानाच डिस्कस करत होतो की हास्य जत्रा जेव्हा मी टी व्हीवर बघतात तो आणि माझ्या घरीही ते संपल्यानंतर पण लोक युट्यूबवर जाऊन तो ते एपिसोड्स बघतात किंवा आधीचे एपिसोड्स बघतात सो त्यानिमित्ताने एक शेवटचा प्रश्न विचारते सर नेहमी आता तुम्ही हे फॅन्स वगैरे तुमचे तुम्हाला गिफ्ट देतात तो एक फॅनने दिलेला एक स्केच आहे ज्याच्यावर तुमचा नेहमीच तो विषय निघतो स्केटमध्ये So, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की का Sorry, but... ना, 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 स्केच ते असं नेहमी किल्ली उडवली जाते सॉरी बट नाही स्केच आहे त्याबद्दल मला केवळ आणि निव्वळ आनंद आहे कारण ते फक्त प्रेम आहे त्यांचं एखाद्या माणसासाठी एखादा माणूस दोन अडीच तास चार तास पाच तास खर्च करतो इथेच ते प्रेम माझ्यापर्यंत पोचतं ते ती कलाकृती कशी झाली आहे हे मला माहीत नसतं पाच वर्षांची सहा वर्षांची मुलं पण काढतात कार्टून कसं काढतात एकची एक एक हे काढतात त्याच्यावर चार असे दोन केस काढतात माझे <laughs> थोडंसं कपाळ मोठं काढतात सो मला चालतं ते जे <laughs> आहे मुद्दा गंमत तीच आहे की त्याला माझ्या माझं चित्र काढावं वाटलं hmm. हे प्रेम आहे हे निव्वळ प्रेम आहे रसिकांचं तर त्यामुळे ह्या प्रेमासाठी मी फक्त त्यांना दंडवत घालू शकतो दॅट्स इट थँक्यू सो मच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू थँक्यू